मंडे कसे तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. ब्लॉग म्हणू नाही शकत मी, असं इतकं जोरात पाऊस पडलाय ना आता तुम्हाला सांगतो साताऱ्यात, इतकं जोरात पाऊस पडलाय तुम्हाला काय नाही मागचं दिसतंय का, इतकं भारी दिसतंय का नाही बघा, हा इतकं भारी दिसतंय क्षमा अरे कॅमेराचे काय बघा कडक दिसतंय तरी माझा गरीबाचा कॅमेरा आहे म्हणून समजून घ्या. मागचं जे धुकं आलंय का नाही असलं भारी, एक अर्धा पाऊन तास पाऊस पडला, इतकं जोरात पाऊस पडला, इतकं जोरात की ते जे तुम्हाला असे हॉटेल दिसत का तिथं छोटे छोटे असे धबधबे चालू झालेत, इतकं जोरात पाऊस पडलाय. मस्त वाटतं, खूप मस्त वाटतं. आणि अजून काय दाखवण्यासारखं आहे, हां ते समोरचे तुम्ही डोंगर पाहू शकताय का, आता कॅमेरा जरा फलतोय काय सांगू तुम्हाला, हे समोरचे डोंगर आहेत आणि तिथं धुकं जे आलंय का नाही हे सगळं इतकं भारी दिसतंय का नाही मस्तच. जे तुम्हाला इथं असं छोटंसं असं दिसतोय का नाही पांढरं पांढरं, तर तो एक धबधबा आहे, आत्ताच म्हणजे असतो तो धबधबा खरं आता एवढा मोठा दिसतोय, पांढरा शुभ्र दिसतोय, हे बिल्डिंगमध्ये मध्ये ते सारखे नाही तर इतके भारी व्ह्यू यायचे का नाही आमच्या घरावरनं, ते समोरचं जी क्वालिटी आहे का नाही जी क्वालिटी दिसते का नाही, मी आता ह्याचा टाईमलेस खरंच घ्यायला जाणार, टाईमलेस इतकं मस्त येईल. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर तुम्ही चेक करू शकता नाही तर या यूट्यूबच्या चॅनलवर मी टाकीनच बघा, चेकआउट करा. ट्रायपॉड घेऊन आलो आहे वर जाऊयात, टाईम लॅप्स घेतो आणि वरनं पण अजून थोडेफार व्ह्यूज दिसतील तुम्हाला दाखवतो, लेट्स गो. नो फायनली आता वर आल्यावर जरा क्लिअरिटी वाढलेली आहे, आता बघा तुम्हाला एकूण एक सगळे धबधबे दाखवतो, हा तो मोठा धबधबा जो मी सांगितला आणि जी पांढरं पांढरं जे दिसतंय का नाही तुम्हाला थोडं 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 समजून घ्या, आता हे सगळे धबधबेत आणि हा सीन भाई काय मानायचं यानं काय मानायचं लय भारी. मागच्या वेळेचा टाईमलेस घेणार आहे आणि तुम्हाला यूट्यूबवर दाखवतो कसलं भारी टाईमलेस सीन, त्याच्यात तुम्ही बघितलं का नाही ते बघून घ्या, आनंद घ्यायचा. तुम्ही शूट केलाय टाईमलेस बघा आपलं ट्रायपॉड आणि माग मागचा हा आपला अजिंक्य तारा आहे, अजिंक्य तारा आपला ब्लॉग केलेला आपण अजिंक्य तारावर, ज्यांनी अजून बघितला नसेल ब्लॉग त्यांनी जाऊन बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो तुम्हाला. आणि हा धबधबा इकडे ॲक्च्युली ते त्यापासून ओव्हरफ्लो होतो आहे ते पाणी, आता ते आमच्या इकडच्या ओढ्याला येऊन भेटेल, पण हे जे आहे का नाही क्लासच आहे. तुम्हाला जरा असं वाटत असेल की जरा चांगला कॅमेरा यावा आणि चांगले शूट्स व्हावे तर मग चॅनलला सबस्क्राईब करा रे, चॅनलला सबस्क्राईब केलं तर जरा काहीतरी करू शकतो ना मी, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा, हे जे काही दिसतं आहे ना मागं हे मित्रांना पण तुमच्या दाखवा आणि धन्यवाद व्हिडिओ बघण्याबद्दल. पण मी लवकर जाणेन, आता आम्ही गणपती पाहायला जाऊ किंवा विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक असेल तेव्हा पण जाऊ, तेव्हा जेवण लोक तुम्हाला दाखवणार आहे. सो सी यू सून, बाय बाय.